नमस्कार, मी गणेश मेणकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण आपण शिकतो आहे. यामधील पहिले 3 व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिले असतील. आज आपण यातला 4था व्हिडिओ पाहतो आहे. पहिल्या 3 मध्ये आपण काय काय पाहिलं पाहूया थोडक्यात. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दोन चलातील एक रेषीय समीकरणे कशी ओळखायची. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये लोप पद्धतीने किंवा चलाचं निरसन करण्याच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणाची उकल कशी काढायची ते पाहिलं. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची याविषयी पाहिलं. आज आपल्याला प्रकरणातील पुढचा भाग म्हणजेच निश्चयक किंवा ज्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो आणि या निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची त्यालाच क्रॅमर्स पद्धत किंवा क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हणतो. या पद्धतीने उदाहरणे कशी सोडवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वात प्रथम निश्चयक म्हणजे काय. तर निश्चयक म्हणजे कसं म्हणतात पहा. साधारण अशा मांडणीला निश्चयक म्हणतो. या निश्चयकामध्ये पहा, 1 आणि 2 आडव्या ओळी आहेत आणि 1 आणि 2 उभे स्तंभ आहेत. म्हणजे 2 ओळी आणि 2 स्तंभ म्हणून याची कोटी किती आहे 2. जर याच्यामध्ये 3 ओळी आणि 3 स्तंभ असते तर याला कोटी 3 असलेला निश्चयक म्हटलं असतं आपण. परंतु तुम्हाला फक्त आता कोटी 2 असलेला निश्चयक फक्त या प्रकरणासाठी अभ्यासायचे आहे. तर अशी जर मांडणी असेल तर अशा मांडणीला आपण निश्चयक म्हणतो. याच्यामध्ये 2 आडव्या ओळी आणि 2 उभ्या ओळी असतात आणि याच्यापासून आपल्याला एकच संख्या मिळते. ती संख्या कशी मिळते तर या निश्चयकाची फोड कशी करतात किंवा हा निश्चयक कसा सोडवायचा असतो. तर हा निश्चयक सोडवण्यासाठी आपल्याला 2 गुणाकार करायचे असतात आणि त्या गुणाकारांची वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून आपल्याला एकच संख्या मिळते. आता ते गुणाकार कसे करायचं तर पहिल्या ओळीतील पहिल्या संख्या आपण घ्यायची आणि त्याचा खालच्या ओळीतील संख्या घ्यायची. म्हणजे कसं करायचं बघा, पहिल्यांदा ए आणि डी चा गुणाकार करायचा, नंतर बी आणि सी चा गुणाकार करायचा. म्हणजे पहिल्या कंसात तुमचं काय येणार आहे, ए गुणिले डी वजा दुसऱ्या कंसात काय येणार आहे, बी गुणिले सी. आणि मग या 2 गुणाकारांची वजा बाकी केली की आपल्याला एक कोणती तरी संख्या मिळते आणि जी संख्या मिळेल ते या निश्चयकाचं किंवा डिटर्मिनंटचं उत्तर. तर अशा पद्धतीनं हा निश्चयक सोडवला जातो. कोणताही निश्चयक असू द्या, याच्यामध्ये काय असतं म्हणजे 2 कोटी असलेला, 2 आडव्या ओळी 2 उभे स्तंभ असतात. हा सोडवत असताना काय करायचं, या पद्धतीनेच गुणाकार करायचा. बी गुणिले सी हे अगोदर घ्यायचं नाही, पहिली संख्या जी आहे तो पहिल्या गुणाकारात पहिल्या संख्येचा घ्यायचा आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार दुसऱ्यांदा घ्यायचा. आणि मग पहिला गुणाकार वजा दुसरा गुणाकार केलं की जे उत्तर मिळेल ती संख्या म्हणजे या निश्चयकाचं उत्तर असतं. नमुना दाखल आपण एक उदाहरण बघूया. समजा मी समजा असं घेतलं 1, 2, 3 आणि 4 अशा एक नमुन्यासाठी आपण संख्या घेतल्या. तर हा निश्चय कसा सोडणार आहे तुम्ही, तर प्रथम कोणाचा गुणाकार होणार आहे तुमचा, 1 चा आणि 4 चा होणार आहे आणि नंतर 2 चा आणि 3 चा होणार आहे. म्हणजे कसा करणार आहे बघा तुम्ही, 1 गुणिले 4 वजा 2 गुणिले 3. मग काय येईल बघा, 4 1 4 वजा 2 3 6. 4 वजा 6 करायचे. आपल्याला माहित आहे दोन संख्यांची चिन्ह जर भिन्न असतील तर आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे थोडक्यात 4 तून 6 जात नाही, 6 तून 4 गेलं 2 राहिलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आलं, वजा. म्हणजे ते किती उत्तर आलं, वजा 2. अजून एखादं उदाहरण घेऊया आपण नमुन्यासाठी. समजा एखादं उदाहरण असं आहे, 1, 2 0 घेऊया, एखादी वजा ऋण संख्या घेऊया इथं. आता इथं सुद्धा सेम या पद्धतीने करणार आहे. आपण काय करणार आहे, पहिल्यांदा या 2 संख्यांचा गुणाकार घेणार आहे आणि नंतर आपण या 2 संख्यांचा गुणाकार घेणार आहे. म्हणजे काय करणार आहे बघा, पहिल्या कंसामध्ये 1 चा आणि या वजा 2 चा गुणाकार करणार आहे, 1 गुणिले वजा 2. इथं ऋण असं चिन्ह आहे त्यामुळे आपण डबल कंस घेतोय, म्हणजे आपल्या चिन्हात गफलत होणार नाही. वजा इथं कोणाचा गुणाकार करणार आहे, 0 चा आणि 2 चा, 0 गुणिले 2. काय मिळेल बघा, 2 1 2 आणि ऋण चिन्ह असल्यामुळं वजा 2 गुणाकार येईल. वजा 2 0 2 किंवा 2 0 0, तर ऋण 2 मधून 0 गेलं तर ऋण 2 राहणार आहे. याचं उत्तर किती आलं, वजा 2.
तर अशा पद्धतीने हा कोटी दोन असलेला निश्चयक सोडवला जातो। पुस्तकातलं अजून एखादं आपण उदाहरण पाहूया नमुन्यासाठी। बघा इथं एक दिलाय, एन हा एक निश्चयक दिलाय, तर -8 आणि -3 त्याच्यानंतर 2 आणि 4 दिलाय, आणि बी हा एक निश्चयक दिलाय, 2√3 आणि 9 त्याच्यानंतर 2 आणि 3√3। तर हे दोन निश्चयक कसे सोडवायचे आपण बघूया। आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे आपण पद्धत तीच ठेवायची आहे, प्रत्येक वेळी या दोन संख्यांचा गुणाकार वजा या दोन संख्यांचा गुणाकार। म्हणजे पहिल्या कंसात आपण काय घेणार आहे, -8 × 4, -8 × 4 वजा काय करणार आहे, -3 × 2, -3 × 2। आता बघा 8 चौक 32 येईल आणि धन गुणिले ऋण ऋण येतं, हे तुम्हाला माहितच आहे। म्हणजे -32, पुन्हा हे चिन्ह वजा आहे, पुन्हा 3 × 2 = 6 आहे, परंतु इथं ऋण गुणिले धन पुन्हा ऋण येईल, डबल ऋण चिन्ह येतं, म्हणून आपण कंस घालूया। म्हणजे किती आलं, -6, हेच -32 वजा अधिक होणार आहे, इथं म्हणजे ऋण ऋण धन होईल। आता पुन्हा एकदा निरीक्षण करा, दोन संख्यांची चिन्ह भिन्न आहेत, आपल्याला माहिती आहे भिन्न चिन्ह असतील अशी तर आपण नेहमी वजाबाकी करतो, आणि वजाबाकीला आपण काय करतो, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो। मग आता 32 मधून 6 गेलं, किती राहिलं बघा, तर 26 राहील, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आलं, वजा आलं। तर अशा पद्धतीने आपल्याला इथं -26 संख्या मिळाली। सेम याच पद्धतीने आपण हा सुद्धा निश्चयक सोडणार आहे। यामध्ये पहिल्या कंसात काय येईल सांगा मला, काय येणार आहे पहिल्यांदा 2√3 × 3√3, वजा काय असणार आहे, 9 × 2। पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार केला, आपण आता या दोघांचा गुणाकार करणार आहे, 9 × 2। खाली लिहितो मी। आता बघा इथं तुम्हाला नवीमध्ये तुम्ही करणी प्रकरणामध्ये अशा संख्यांचे गुणाकार शिकलेला आहात। पहिल्यांदा इथं आहे 32 × 6 आणि गुणिले, आता √3 × √3 किती येईल बघा, √9 येईल। √9 म्हणजेच 9 चं वर्गमूळ पुन्हा किती आलं, 3 आलं। म्हणजे 32 × 6 झालं आणि √3 × √3 इथं किती आलं, 3, म्हणजे 6 × 3 = 18 असणार आहे पहिली संख्या, आणि -9 × 2 किती आलं, 18, म्हणजे 6 × 3 = 18, वजा पुन्हा 18 × 18 = 18 किती आलं, 0। तर अशा पद्धतीनं निश्चय कसा सोडवला जातो याविषयी तुम्हाला लक्षात आलं असेल। आता या निश्चय पद्धतीचा आपल्याला या प्रकरणात कशासाठी दिलंय किंवा काय याचा उपयोग आहे, तर आपण यापूर्वी दोन पद्धती पाहिल्या बघा, चलाचं निरसन करणे आणि आलेख पद्धत, या दोन्ही पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण सोडवतो। पण दोन्ही पद्धतीमध्ये आकडेमोड जास्त करावी लागत होती, किंवा आलेख कागदावर सुद्धा आपल्याला आलेख कागद काढायला वेळ जात होता। मग या आकडेमोड वाचवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी, या दोन्ही गोष्टी वाचवण्यासाठी गेब्रियल क्रेमर या स्विस गणित तज्ञानं निश्चयकावरनं एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत शोधून काढली, आणि ती पद्धत आपल्याला आता पाहायची आहे। या पद्धतीमध्ये वेळ ही वाचतो आणि आपली आकडेमोड पण वाचते, आणि किचकटपणा कमी होतो, आपल्याला पटकन उत्तर या पद्धतीनं मिळतं। मग हे कसं करायचं, तर या पद्धतीनं एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची ते आपण बघणार आहे। आपण आता दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची क्रेमर पद्धत किंवा त्याला निश्चयक पद्धत किंवा डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये क्रेमर्सचा उच्चार क्रॅमर्स रूल असं सुद्धा करतात। आता यामध्ये काय केलं जातं बघा, आपल्याला माहित आहे जर दोन तुमच्याकडे समीकरण असतील, दोन चलातील दोन रेषीय समीकरणे असतील, म्हणजे समजा एक समीकरण असं आहे a1x + b1y = c1, हे पहिलं समीकरण असेल तुमचं, आणि a2x + b2y = c2 हे दुसरं समीकरण असेल, याच्यामध्ये a1 b1 आणि c1, तसेच a2
बी टू आणि सी टू या काय असतील वास्तव संख्या, या वास्तव संख्या असतील। तर क्रेमर पद्धतीने ह्याची उकल, या एक समस्येची उकल कशी काढतात, तर अतिशय सोपं सूत्र आहे। जर या पद्धतीने तुमची समीकरण असतील तर या समीकरणांची उकल काढण्यासाठी सोपी असे दोन सूत्र आहेत। तर ती सूत्र कोणती आहेत, तर डायरेक्ट तुम्हाला याचं उत्तर एक्स उकल म्हणजे एक्स ची किंमत कशी मिळते, डी एक्स भागिले डी, आणि वाय ची किंमत कुठल्या सूत्राने मिळते, डी वाय भागिले डी। आता तुम्ही म्हणता हे डी एक्स आणि डी म्हणजे काय भानगड आहेत, तर हे डी म्हणजे डिटर्मिनंट आहेत, मग हे डिटर्मिनंटचे नाव आहेत, डी एक्स डिटर्मिनंट, डी डिटर्मिनंट आणि डी वाय डिटर्मिनंट। म्हणजे काय करायचं बघा, आता डी म्हणजे काय, डी एक्स म्हणजे काय आणि डी वाय म्हणजे काय, मी आता इकडे वर लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। डी हा एक निश्चयक असतो, त्यानंतर डी एक्स हा एक निश्चयक असतो आणि डी वाय हा एक निश्चयक असतो। आता हे निश्चयक मांडायचे कसे बघा, तर या दोन समीकरणांचं निरीक्षण करून आपल्याला हे तीन निश्चयक मांडायचे। तर निश्चयक कसे सोडवायचे आपण आता यापूर्वी दोन मिनिटापूर्वी पाहिलं आहे। तर यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला दोन उभे स्तंभ मांडायचे। यामध्ये आपण लक्षात काय ठेवायचं की पहिल्या स्तंभामध्ये एक्स चे निर्देशक लिहायचे, दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला वाय चे निर्देशक लिहायचे। मग आता हे प्रत्येक वेळी एक्स चे निर्देशक येतात असं नाही, तर तुमच्या लक्षात राहणार, व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी मी सांगतोय एक्स चे निर्देशक कसे मांडायचे आणि वाय चे कसे। तर डी म्हणजे काय, डी म्हणजे स्थिर पदांचा निश्चयक, त्यावेळी स्थिर पद घ्यायची नाही। म्हणजे काय घ्यायचं बघा, पहिल्या ओळीत एक्स चे सहगुण घ्यायचे, म्हणजे काय येणार ए वन आणि ए टू, पहिला स्तंभ काय आला ए वन आणि ए टू, आणि परत या वायच्या ओळीत काय घ्यायचं, वाय चे सहगुण घ्यायचे, म्हणजे काय येणार बी वन आणि बी टू, काय आलं बी वन आणि बी टू। आता हा एक्सचा निश्चय करताना एक्सला घ्यायचं नाही, इथं जे आहे हे स्थिर पद आहे तर स्थिर पद घ्यायची नाही, एक्स असेल तर एक्सच्या सहगुणकांना घ्यायचं नाही, वाय असेल तर वायच्या सहगुणकांना घ्यायचं नाही। आता एक्सला घ्यायचं नाही, एक्सला घ्यायचं नाही म्हटल्यावर पहिली ओळ आपली एक्सची रिकामी राहिली का नाही, मग तिथं काय करायचं, तर जी रिकामी राहील तिथं स्थिर पदांना भाग घ्यायचं। म्हणजे आता इथं एक्स ए वन ए टू आपण घेणारच नाही, मग ए वन आणि ए टू ची जागा मोकळी राहणार आहे, तिथे काय करायचं आपण सी वन आणि सी टू घ्यायचं, सी वन सी टू, आणि वायच्या जागी वायचे निश्चय सहगुण काढायचं बी वन आणि बी टू। मग आता डी वाय कसा काढायचा, तर डी वाय मध्ये कुणाला घ्यायचं नाही, वायच्या सहगुणकांना घ्यायचं नाही। मग पहिली एक्सच्या ओळीत आपण एक्सचे सहगुणक लिहूया, कोणते येतील ए वन आणि ए टू, ए वन ए टू, पण आता वायच्या ओळीत वायला लिहायचं नाही, मग वायला लिहायचं नाही म्हणजे हे वायचं घ्यायचं नाही, मग वायची ओळ कमी राहते वायचा स्तंभ, त्या जागी आपण काय करायचं स्थिर पद ठेवायचे, म्हणजे सी वन आणि सी टू। आलं लक्षात, मग तुम्हाला एकदा ह्या तीन किमती ह्या प्रत्येकापासून तुम्हाला एक एक संख्या मिळणार आहे, ह्याची संख्या कशी मिळणार आहे, ए वन गुणिले बी टू वजा बी वन गुणिले ए टू काहीतरी एक संख्या मिळेल। इथं पण तसं सी वन चा आणि बी टू या दोघांचा गुणाकार करायचा, त्याच्यातून बी वन आणि सी टू यांचा गुणाकार वजा करायचा, एक संख्या मिळेल, डी एक्स ची किंमत मिळाली। आणि डी वाय ची किंमत कशी मिळणार आहे, ए वन गुणिले सी टू घ्यायचा पहिला गुणाकार, आणि दुसरा गुणाकार काय करायचा सी वन आणि ए टू घ्यायचा। तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, तीन संख्या मिळणार आहेत, आणि तीन संख्या मिळाली की इथं पहिल्यांदा एक्सची किंमत कशी काढणार, इथं डी एक्सची जी किंमत मिळेल त्याला डीच्या किमतीने भागणार आहे, डी वायची जी किंमत मिळेल त्याला आपण डीच्या किमतीने भागणार आहे, डी वायच्या किमतीला, आणि मग एक्स आणि वाय आपल्याला जी जोडी मिळेल, पहिली संख्या आणि दुसरी संख्या, ती म्हणजे तुम्हाला एक सामान्य समीकरणाची उकल मिळेल। या पद्धतीने सोडवल्या उदाहरण आपण काय म्हणतो, क्रेमर्स पद्धतीने सोडवली उदाहरणे।